मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे शिपाई पदांची जी विद्यार्थी तयारी करत आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारला होता की मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची दुसरी लिस्ट शॉर्टलिस्ट कधी लागणार आहे तर तुम्हाला सांगितलं होतं की जानेवारीमध्ये लागेल फर्स्ट किंवा सेकंड आठवड्यामध्ये तर मित्रांनो त्याच आपण सांगितल्याप्रमाणे सेक आज या ठिकाणी सेकंड लिस्ट जाहीर झालेली आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्वतः पाहू शकता नवीन अपडेट काय आहे तर ज्या उमेदवारांची नावे संलग्न यादीत नोंदवली आहेत त्यांना निर्देशित केले जात आहे की त्यांनी खालील कागदांच्या स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी प्रबंध कार्मिक उच्च न्यायालय आपली शाखा पाचवा मजला नवीन इमारत जीटी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पत्ता दिलेला आहे फक्त स्पीड पोस्टाने पाठवाव्यात कागदपत्रांच्या स्वतःप्रमाणित केलेल्या छायांकित प्रती स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत म्हणजेच तुम्हाला जे काही दिनांक दिलेले त्या दिनांकापर्यंतच तुम्हाला पाठवायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला जेवढे काही तुम्ही कागदपत्र जॉईन करत आहात ते सर्व कागदपत्र हो। तुमच्या स्वतःची साईन असणे कंपल्सरी आहे तसेच तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आणि केवळ स्पीड पोस्टानेच हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाठवायचं आहे तरच तुमचं ते फॉर्म स्वीकारलं जाणार आहे जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवाराची निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही केवळ कागदपत्र मागवले यावरून उमेदवारांना लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही याबाबत उमेदवाराने नोंद मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू स्पीड पोस्टाद्वारे उमेदवाराने पाठवायची कागदपत्रांची यादी त्यामध्ये नंबर एक आहे ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मप्रमाणपत्र त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रता येता सातवी पाचचे गुणपत्रक तसेच शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक प्रमाणपत्र म्हणजेच दहावी बारावी किंवा तुमच्याकडे जेवढे काही तुमचं चा शिक्षण झाले असेल त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तसेच सक्षम अधिकाऱ्याने प्रदार केलेल्या जातीचा दाखला म्हणजे जे कास्टमध्ये येतात फक्त त्यांच्यासाठी ओपन होण्यासाठी नाही तसेच जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तावेज जसे शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकर प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी तसेच पुढे दिलेल्या मित्रांनो दस्तावेज असलेल्या लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सर्व डॉक्युमेंट जमा करून पोस्टामध्ये जाता आणि फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा असतो त्यावेळेस तुम्हाला त्या लिफाप्यावर लिहायचं आहे शिपाई ऑब्लिक हमाल पदाकरिता अर्ज व्यवस्थित ठळक मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो टायटल लिहायचा आहे यामध्ये पहा मित्रांनो एकूण किती उमेदवारांस उमेदवारांना या ठिकाणी बोलवले आहे तर एकूण दोन हजार सहाशे बत्तीस नवीन उमेदवारांना या ठिकाणी नवीन शॉर्टलिस्ट यादीद्वारे डॉक्युमेंट्स पाठवायला सांगितलेले आहे तसेच मित्रांनो सुरुवातीला पाच हजार विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं होतं आता या ठिकाणी दोन हजार सहाशे बत्तीस उमेदवाराला शॉर्टलिस्ट केलेलं याबद्दल कुणाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तसेच नवीनवीन माहिती घेण्यासाठी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक